नमस्कार, एक बातमी जी आज पहाटे अपघात घडला नाशिकला. नाशिक औरंगाबाद मार्गावर नांदूर नाक्याजवळ मिरची हॉटेलच्या जवळ खासगी बसला लागलेल्या आगीत 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आणि 21 प्रवासी जखमी असल्याचं वृत्त आहे. पहाटे 5 वाजता बस आणि ट्रेलरमध्ये हा अपघात झाला. ही बस यवतमाळहून मुंबईकडे येत होती. बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते. चिंतामणी ट्रॅव्हलची ही बस तिथे प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळी जे पाहिलं तेव्हा त्यांना हे प्रवासी साखर झोपेत असल्यामुळे बसमधून खाली उतरण्याला वेळ लागला असं माहिती समोर येते. अशी प्राथमिक माहिती आहे. आपले नाशिक प्रतिनिधी अजय सिंग यांनी या संदर्भात जी आपल्याला दृश्य पाठवलेली आहे ती आपण पाहतोय आता. आणि या अतिशय प्रचंड मोठा खळबळजनक अशीच ही घटना आहे, अतिशय दुःखद घटना आहे. आणि यावेळी साखर झोपेतले प्रवासी हे आगीला बळी ठरलेले आहेत, हे अग्नितांडवाचे बळी ठरलेले आहेत.